जिल्ह्यातील पहिली ते आठवी हे वर्ग येत्या 10 तारखेपासून ते 30 तारखेपर्यंत बंद करण्यात येणार आहेत. ह्या सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्यात येणार असून नांदेड शहरामध्ये कोविडचा प्रादुर्भाव वाढत असल्याने ही निर्णय घेण्यात आला आहे. आणि जिल्ह्यातील पहिला डोस 75% झाला असून सेकंड डोस 40% झाला आहे व उर्वरित डोस 100% लवकरच पूर्ण करणार आहे. 15 ते 18 वर्षाच्या मुलांना लसीकरण देण्याची शासनाने आदेश काढल्यानंतर आयुष्य द्या युवक युवतीने मागच्या आठवड्यात आम्ही कशी करून घेतली आहे व उर्वरित लवकरच लवकर अशी माहिती जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी बिपिन इटनकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना माहिती दिली. जिल्ह्यामध्ये वाढते कोरोनाचे रुग्ण जे वाढ होत आहे त्या अनुषंगाने आपली आजची पॉझिटिव्हिटी रेट जवळपास 4% आपली पोहोचलेली आहे आणि हा संक्रमण छोट्या मुलांमध्ये पसरून पॅनिक सिच्युएशन क्रिएट न व्हावी जिल्ह्यामध्ये त्याकरिता आज DDMA आम्ही जे जवळपास 76% झालेला आहे आणि सेकंड डोस 42% झालेला आहे आणि नुकताच मागच्या हप्त्यामध्ये 15 ते 18 वर्षापर्यंतच्या मुलांना वॅक्सिन द्यायचं आपल्याला परमिशन मिळालेली आहे. त्याच्या अनुषंगाने मागच्या 4 दिवसामध्ये जवळपास 80,000 मुलांना आपण वॅक्सिनेशन केलेलं आहे. जवळपास आपल्याला 1.5 ते 2 लाख मुलांना वॅक्सिनेशन करायचं आहे. ते बाकीचे उरलेले जे 1.25 लाख मुलं मुली आहेत त्यांना आम्ही पुढच्या 4-5 दिवसामध्ये आम्ही कव्हर करण्याचा आमचं प्लॅन आहे. मुलं छोटे असतात त्यांचं आणि या ओमायक्रॉन व्हायरसचा कसा बिहेव करेल हे पण क्लॅरिटी नसल्यामुळे आपण प्रिकॉशनरी म्हणून 1 ते 8 शाळा 30 तारखेपर्यंत बंद ठेवलेल्या आहे आणि याच्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने त्या 1 ते 8 सुरू राहील आणि पुढच्या 4-5 दिवसामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये केसेसचं संख्या आणि त्याची सिव्हिरिटी किती लोक ॲडमिट होतात किती लोक होम क्वारंटीनमध्ये राहणार हे बघून ॲनालिसिस करून आम्ही डिस्ट्रिक्ट ऑथॉरिटी आम्ही मॅनेजमेंट ऑथॉरिटी आम्ही बसून पुढच्या 10 दिवसांचा काय निर्णय होईल ते आम्ही त्याच्यावर चर्चा विमर्श करून आणि निर्णय घेऊ. सध्यापर्यंत 30 तारखेपर्यंत आपल्या या 1 ते 8 शाळा बंद राहील.